गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. राज्यातली उद्योग पळवल्याप्रमाणे अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. शहांना महाराष्ट्र तोडायचं आहे म्हणून राज्यातली जनता अमित शहांना शत्रू मानते असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत, येऊ द्या ना. मला तर सारखी भीती वाटते, मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना. हो सकता है, कुछ भी कर सकते लोक. संजय राऊत यांनी स्वतःच्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम आता बंद केला पाहिजे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीभ खूपच वळवळली हे आता महाराष्ट्र बघतोय. खऱ्या अर्थाने माननीय अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री नव्हते, किंबहुना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही नव्हते, तेव्हापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला सातत्याने येत राहिलेत आणि येत आहेत. मुद्दा हा आहे की लालबागचा राजा कोण कुठे पळवेल किंवा कोण कुठे गुजरातला घेऊन जाईल याच्यावर तुम्ही केलेलं विधान संजय राऊत साहेब कदाचित विसरताय. तुमच्याच पक्षाचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 1500 वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली आणि लालबागचा राजा सुद्धा बसला नाही, तो तुमचा मुख्यमंत्री उद्धवजी मुख्यमंत्री असताना. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या आमच्या भाविकांना आणि गणपतीच्या गणेशोत्सव मंडळाला टाळं लावण्याचा कुहेतू हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा हे कदाचित तुम्ही विसरला असाल, म्हणून तुम्हाला आठवण करून देतोय. आणि त्यावरचा राग महाराष्ट्रातल्या जनतेचा अजूनही गेलेला नाही.